एकनंतर ची बातमी, राम मंदिर व्हावं, 370 कलम हटवावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं असं रामदास कदम यांनी म्हटलंय. बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांचा ठाकरेंनी आदर करावा असं देखील कदम म्हणालेले आहेत. मात्र उद्धव ठाकरे काँग्रेसचे पाय चाटतात असंही रामदास कदम म्हणतात. रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर या शब्दात टीका केली आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की प्रभू राम मंदिर बनावं, 370 कलम हटवावं, हे त्यांचं स्वप्न होतं, ते त्यांनी साकार केलं. आता आपल्या वडिलांचं स्वप्न साकार ज्यांनी केलं त्यांच्या बाबतीमध्ये उद्धवजींना आदर हवा होता. उद्धवजींनी त्यांचे आभार मानायला हवे होते की ज्या माणसाने माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. पण उद्धवजी आज काँग्रेसचे पाय चाटत आहेत.